पुसद शहरात धाडसी घरफोडी, 8.25 लाख रुपयांचा ऐवजावर डल्ला. पुसद येथील शंकरनगरमधील गजानन महाराज मंदिराजवळ असलेले रहिवासी लक्ष्मीनारायण अयोध्या प्रसाद जयस्वाल यांच्या बंद घरामध्ये झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेत सुमारे 7,75,000 रुपये ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. महागाव तालुक्यातील मूळ रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीनारायण जयस्वाल हे मागील काही वर्षापासून पुसद येथे स्थानिक झाले असून गजानन महाराज मंदिराशेजारी राहतात. 4 मार्च रोजी ते प्रकृती तपासणीसाठी पट्टपूर्ती आंध्र प्रदेश येथे परिवारासह गेले होते. तपासण्या व हृदय शस्त्रक्रियेसाठी त्यांना बरेच दिवस तिथे मुक्कामी राहावे लागले. वैद्यकीय सल्ल्यानंतर ते दिनांक 13 एप्रिल रोजी पुसदला घरी परतले. घरात प्रवेश केला असता त्यामधील बैठक रूम, 2 बेडरूम, किचन रूम मधील सामान, कपडे अस्तव्यस्त पडलेले दिसले. तसेच घराच्या उत्तर भागाचा दरवाजाचा पल्ला तुटलेला दिसला, ज्यातून चोरांनी प्रवेश केला होता. एका बॅगमधील प्लास्टिकच्या पन्नीमध्ये ठेवलेले वडिलोपार्जित 2 सोन्याच्या पाटल्या, सौभाग्यवती पोत, सोन्याचे नेकलेस, गहुमन्याची पोत, सोन्याच्या अंगठ्या 1 नग, 1 दाणी पोत, सोन्याचे टाप्स 8 नग, बारीक मण्याची पोत, 1 सोन्याचे लटकण, 4 जोड, सोन्याचा सिक्का व नगदी 5,000 रुपये असा 1 सोन्याचा मुद्देमाल किंमत 7,75,000 रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. या धाडसी घरफोडीच्या मोठ्या घटनेला पाहता तात्काळ ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी घटनास्थळ भेटी देऊन पाहणी केली होती. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून भांदवीचे कलम 457-380 शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेत सर्व पातळीवर तपास केला जात असल्याचे तपास अधिकारी तथा ठाणेदार उमेश बेसरकर यांनी सांगितले.